नमस्कार, साधना न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. नजर टाकूयात महाराष्ट्रभरातल्या ठळक घडामोडींवर. चांदवड तालुक्यातील कळमंद्रे येथील कळमंद्रे गावचे भूमिपुत्र अर्जुनदादा गांगुर्डे हे ओडिशा राज्यातील राहूर किल्ला इथं औद्योगिक सुरक्षा दलात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत असताना गुरुवार दिनांक 9 जून रोजी हृदयविकाराच्या धक्क्यानं त्यांचं निधन झालं. शनिवार दिनांक 11 जून रोजी साधारण दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास त्यांचं पार्थिव रुग्णवाहिकेतून कळमंद्रे गावामध्ये आणण्यात आलं. अंत्यदर्शनासाठी आलेल्या गावकऱ्यांनी शहीद गांगुर्डे यांच्या नावाचा जयघोष करीत यावेळेस आमदार डॉ राहुल आहेर, डॉ आत्माराम कुंभार्डे, तहसीलदार प्रदीप पाटील, चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी शासनाच्या वतीनं पुष्पगुच्छ अर्पण करून त्यांना अभिवादन केलं. नाशिक येथील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत सिंग आणि पथकानं अंतिम सलामी दिली. त्यांचा मुलगा रोहन यांनी अग्निडाग दिला. यावेळेस भाजप तालुका अध्यक्ष मनोज शिंदे, डॉ राजेंद्र दवंडे, केंद्रीय राज्यमंत्री डॉ भारती पवार यांचे स्वीय सहाय्यक डॉ उमेश काळे, मेजर सुनील गांगुर्डे, राहुल वानखेडे, राजेंद्र जाधव, बापू जाधव, सकाराम गांगुर्डे आणि गावातील नागरिक उपस्थित होते. साधना न्यूज मराठीसाठी संजय जाधव, चांदवड, नाशिक.